नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आले आहेत त्यांचे खूप 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 धन्यवाद. जे मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना बघायला लावा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे एकमेकांपाशी ज्ञान पोहोचल्यामुळं आपल्यालाही पुण्य लागेल. दुसरी गोष्ट, उद्या संध्याकाळचा व्हिडिओ हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी करणार आहे. तर आज दिवसभर तुम्हाला जे काही मला प्रश्न विचारायचे आहेत ते व्हिडिओ संदर्भात असतील, माझ्या संदर्भात असतील, अजून कुठल्या संदर्भात असतील, तर तुम्ही त्याच्या प्रश्न विचारा. आज मी उद्या संध्याकाळी प्रश्न उत्तरं किंवा गप्पा मारायचा कार्यक्रम करणार आहे, आपला व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ तो थोडा मोठा होईल, कारण प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी मला कमीत कमी 20 मिनटं बडबड करावी लागणार आहे. तर तुमचे जर काही मनात प्रश्न असले तर नक्की विचारा. झाला 1 मिनटं बडबड करून, तर आता व्हिडिओ सांगते तुम्हाला मी आजचा कशा काय घेऊन आली आहे. तर नखं, म्हणजे बऱ्याच जणांच्या तुमच्या अशा कमेंट्स आहेत की ताई आम्हाला आमचे हात पाय खूप दुखतात, किंवा ताई आम्हाला बांधून ठेवल्यासारखं होते, किंवा आमचा बिझनेस बांधून ठेवल्यासारखं होते, आमचा पैसा बांधून ठेवल्यासारखं होते, की आजपर्यंत आमच्याकडे भरभराट होती पण आता एका स्टेपवर येऊन जो थांबलो आहे आम्ही, त्याच्या पुढं जायचंच नाव नाही आहे. म्हणजे पैसा येतोय पण तो कामापुरता खाण्यापुरता असाच येतोय, की त्याच्यावर काही उन्नती 4 गोष्टी खरेदी करायच्या म्हटलं किंवा शिल्लक टाकायच्या म्हटलं तर होत नाही आहे. असा आमचा पैसा बांधून ठेवल्यासारखं होते, किंवा शरीर बांधून ठेवल्यासारखं होते कुणाकुणाला. बऱ्याच जणांनी असे सांगतायत की ताई आम्हाला भास होतोय, आमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे घरात असा आम्हाला भास होतोय. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे एक निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या अवतीभोवती फिरत असती, किंवा कुणीतरी निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापाशी सोडत असतं. आता लक्षात घ्या, तुम्ही बांधून ठेवणं वगैरे हे काय जे प्रकार असतात ते म्हणजे एक निगेटिव्ह ऊर्जा आहे, दुसरं तिसरं काही नाही आहे, याच्यात अंधश्रद्धा काही नाही आहे. एक निगेटिव्ह, तुम्हाला बरोबर सांगितलं, शरीरातच आपल्या ऊर्जा असतात, तशीच कोणीतरी स्वतःच्या शरीरातली निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरात, दुकानात, आजूबाजूला सगळीकडे सोडून ठेवलेली असती. तर कुठल्याही निगेटिव्ह ऊर्जांना सुरुवात करतो तो, ती गोष्ट हातापासून किंवा पायांपासून होती. म्हणून आपल्याला त्याच्यावरच पहिला उपाय करायचा, की आपल्या अंगातली किंवा आपल्या अंगातली निगेटिव्ह ऊर्जा निघून गेली की आसपासच आपल्या आसपासची सगळी ऊर्जा निघून जाते. आपल्याला धंद्यात यश येतं, आपली तब्येती सुधारतात, आपल्या घरातल्या कटकटी बंद होतात, किंवा जर व्यापार ठप्प असेल, घर ठप्प असेल, पैसा ठप्प असेल, कामं मिळत नसतील, नोकऱ्या मिळत नसतील, तर या सगळ्या गोष्टीला या गोष्टीतनं चालना मिळते. जेव्हा आपले हातपाय आपण सोडतो किंवा जे कसं बांधलेलं असतं त्याची सुटका होती, त्यावेळी या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळतं. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर व्हिडिओ आहे नखांचा, की नखं कधी काढावीत हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे, मंगळवारी काढावीत. पण नखांपासून आपल्याला काय उपाय करायला येऊ शकतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं त्या बंधनातून आपली मुक्ती कशी होऊ शकते हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर नखं आपल्याला मंगळवारीच काढायचे आहेत. तर मंगळवारी 5 वाजता बरोबर केर काढायचा, त्याच्यात तुमचं सुतकाचा मी मानत, म्हणजे भावकीचं सुतक असेल तर काढा, घरातलं सुतक असेल तर सोडा, पिरियड असेल चालू शकतं, त्याला कशाचंही बंधन नाही आहे. आणि किती मंगळवार करायचे, तर 5 मंगळवार करा, की म्हणजे अशी दर मंगळवारी आपल्याला नखं ज्यांची जेवढी वाढत आहेत तर करा, नाहीतर मग ज्या ज्या वेळी नखं वाढतील त्यावेळी मंगळवार असं धरून 5 वेळा करा. लक्षात आलं, ओळीनं 5 मंगळवार कुणाची नखं वाढणार नाही आहेत, नखं काढायची आहेत आपल्याला ह्याच्यात, तर वाढणार नाही आहेत. मग जशी तुमची नखं वाढत असतील त्याच्या त्याच्या मंगळवारी, मलाच आता बोलताना हसू येतो आहे तुमच्याशी, की त्या त्या मंगळवारी करा तुम्ही हा उपाय. असं 5 वेळा केला तरी चालेल आणि एकदा केलं तरीही चालेल. उपाय छोटासा आहे पण बडा धमाका आहे, त्यामुळे एका ह्याच्यातसुद्धा तुम्हाला गुण येणार आहे. तरी जास्त अडचणीत जे लोकं असतील त्यांनी जरा 5 वेळापर्यंत करा, 3 वेळापर्यंत करा, एकाडे कधीही करा, कितीही गॅप न करा, काही त्याला बंधन नाही आहे. फक्त बंधन आहे मंगळवारच आणि संध्याकाळचे 4 ते 5 दरम्यानचं. त्यामुळं बघा, आता 4 ते 5 ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी मग बघा आता काय करायचं, किंवा नका त्या गोष्टीत पडू, ज्या दिवशी वेळ होईल त्या दिवशी करा. तर 4 ते 5 या वेळेत आपण नेहमी संध्याकाळचं झाडून काढतो, त्याच वेळी आपल्याला केर काढायचा. थोडासा केर घरातल्या सगळ्या बाजूनं काढलेला थोडासा केर तो आपल्याला एका कागदाच्या पुडीत घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच पुडीवर आपण आपल्या हातापायाची नखं काढायची, ती त्याच्यावर ठेवायची. तर ती नखं ठेवून झाल्यावर घराच्या बाहेर जायचं, जिथं तुम्हाला जाता येईल घराच्या बाहेर तिथं जायचं आणि ती नखं जाळून टाकायची. त्या पुडीबरोबरच ती जळतील, त्याला काही आपल्याला त्या विद्येला कापूर वगैरे काही वापरायचा नाही आहे, त्या तोडग्याला कापूर वगैरे काही वापरायचा नाही आहे. पुडीच थोडीशी जाड घ्या, म्हणजे पेपरच थोडासा जाड घ्या, की त्याच्यामुळं ते जळून जाईल.
ते जळून हे करायचं आणि असेल जिथं तुम्ही जळलं असेल त्या मातीतच पुरून टाकायचं. विषय संपतो, उपाय इथंच संपतो जिथं तुम्ही गाडून टाकता. आता दुसरी गोष्ट, फ्लॅट सिस्टीम तुम्ही सगळेजण सांगणार की आम्हाला जागा नाही, आम्हाला गाडायला जागा नाही, कशालाही जागा नाही. त्या लोकांसाठी सांगते, त्या लोकांनी टॉयलेट नाहीतर बाथरूम दोन्हीपैकी कुठंही उभं राहून ते जाळून टाका. मग ते खाली जाळा, फरशीवर जाळा, अगर कशात तरी थोडंसं ताटली त्याच्यात घेऊन जाळा, कसंही जाळा ते. आणि तुम्ही टॉयलेटमध्ये पण त्याला घालवून टाकू शकता, बेसिंगमध्ये पण घालवून टाकू शकता, बाथरूममध्ये पण घालवून टाकू शकता. म्हणजे ज्यांना सोय नाही आहे मातीची, हे लक्षात घ्या. आपल्या घराच्या आसपासच्या मातीत आपल्याला ते गाडायचं नाही आहे, ती निगेटिव्ह ऊर्जा आहे, ती आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे, म्हणजे फ्लश करायचे कुठनं ना कुठनं. मग ज्यांना मातीतच शक्य आहे त्यांनी तिथं जाऊन करा. आपलं जे माझ्यासारखी राहत असतील त्यांनी थोडंसं जरी पुढं गेलं तर काही आपल्याला दिसतं, तिथं छोटासा खड्डा खणा आणि त्यात ती जाळा आणि तिथंच ती पुरून टाका, एवढं काम करा. आणि ज्यांना नाही आहे ती सिस्टीम त्यांनी बेसिंगमध्ये जाळून बेसिंगमध्ये जाळून सोडू शकता, बाथरूममध्ये सोडू शकता, टॉयलेटमध्ये सोडू शकता. आता यात सगळ्यात चांगलं काय आहे तर टॉयलेट आहे. टॉयलेटमध्ये ही राख तुम्ही फ्लश करू शकता, सगळ्यात उत्तम आहे, कारण ती निगेटिव्हच ऊर्जा आहे. आपल्याला ती जिथं जागा नाही आहे त्या लोकांनी हे करू शकता. पण ह्याच्याकडं गांभीर्यानं बघा की हा अतिशय, आपली पाचशी बोटं हे एक एक प्रकारचे ग्रह आहेत, तुम्हाला मी मागं पण सांगितलेले. मग ह्याच्यातनं आपले सगळे ग्रह पण मजबूत होणार आहेत आणि जी काही आपल्या बंधनं जी आहेत किंवा काही वाईट शक्ती आपल्या अंगात आहेत किंवा वाईट ऊर्जा आहेत किंवा कोणी काहीतरी तुम्हाला बांधलं आहे असं सारखं वाटतं, त्या सगळ्या तुमच्या मनातल्या भीती, दडपणं, कुणीतरी आजूबाजूला आहे, कुणाची स्वप्नात कुणाला तरी असं दाबल्यासारखं होतं काय, असे बरेच तुमचे जे प्रॉब्लेम निगेटिव्हिटीचे आहेत ना, त्या सगळ्याला ह्याच्यातनं तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. हे घरातले सगळेजण करू शकता. ज्याला आवड, छोटी पोरं सोडून द्या, 18 वर्षाच्या आतल्या पोरांना घेऊ नका, पण मोठी घरातली आपली सगळी माणसं हे करू शकता. आता लहान मुलांची नखं कधी कापायची हा लगेच त्याच्यापुढं तुमचा प्रश्न येईल. तर लहान मुलांची नखंसुद्धा मंगळवारीच कापायची, त्यांची नखंसुद्धा व्यवस्थित कुठं ना कुठं डस्टबिन असो काय असो, जेवढं शक्य आहे नखं जाळून टाकणं तेवढं करत जा. म्हणजे त्याच्यातनं आपल्या अंगावर काही निगेटिव्ह ऊर्जा येत नाही केलं तरी पुडी बांधून ती बाहेर फेकून देत जा मंगळवारची. त्यांना आपल्याला ते जे आहे मंगळवारी पुडी बाहेर फेकली की लक्ष्मी प्राप्ती होती वगैरे, तेही शास्त्रात आहे, तेही योग्य आहे. पण आपल्याला लक्ष्मी प्राप्तीपेक्षा अंगातली आत्ता निगेटिव्ह ऊर्जा काढायची किंवा आसपासची जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, भीती आहे, ती आपल्याला काढायची. तर नक्की सगळ्यांनी करून बघा, ज्यांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांचे ज्यांचे हे प्रश्न आहेत, आमचा पैसा बांधला आहे, आमचं आरोग्य बांधलं आहे, आमचं काय झालं आहे वगैरे, त्याच्यासाठी हा पॉवरफुल उपाय आहे. तुम्ही नक्की 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 करा. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला प्रश्न मला विचारायचे असतील तर आजच्या आज कमेंट करा, आपण उद्या प्रश्न उत्तराचा किंवा गप्पांचा व्हिडिओ करणार आहे. तर परत भेटूया नवीन विषयाबरोबर, नवीन माहितीबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.